जिल्हा प्रमुख शिवसेनेचा कोणीतरी, त्यांनी व्हिडिओ डाऊन हे केलेला आहे आणि सगळीकडे तो व्हायरल झालाय. मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे, एकीकडे आपण महाराष्ट्र शांत करायचा प्रयत्न करतोय आणि ही मंडळी उकसवायचा प्रयत्न करताय. इमेज अटकच करावं, त्याचं नाव नाही माहिती साहेब मला, पण त्याचा व्हिडिओ आलेला आहे माझ्याकडे. तुम्ही म्हणत असाल तर कोणाला तरी पाठवतो मी लगेच. कोणाला म्हणजे कोणत्या नंबरवर करू? बर बर बर, ठीक आहे, लगेच फॉरवर्ड करतो साहेब. ओके साहेब, पण कारवाई झाली. हॅलो, मी 9765530111. हा 6553031. जी मी लगेच करतो व्हॉट्सअप साहेब, पण आपण लगेच अटक करायची भूमिका घ्या, कारण अटक नाही केली तर साहेब परत लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन होऊन जाईल. चालेल सर, थँक्यू सर. म्हणत असेल की मराठा समाजाने आंदोलन करून दाखवावी हिंमत असेल तर, मला वाटतं हे शासकीय नियमानुसार नाही आहे आणि हे एक प्रकारचं उकसवण्याचं काम या जिल्हा प्रमुखांनी केलेलं आहे. आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जर अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील तर मला असं वाटतं आहे की मी स्वतः नंदुरबारला त्या ठिकाणी जाणार आहे. मी निघालो आहे आता औरंगाबादून, मी नंदुरबारला जातो. माझ्याबरोबर जे येतील ते येतील, जे नाही येतील ते नाही येणार. पण मला तिथं जाऊन त्यांना जरा जाब विचारला पाहिजे की तुम्ही अशी भूमिका कशी घेतली, मराठ्यांमध्ये हिंमत आहे की नाही, असं त्या ठिकाणी मराठा समाजाला उभं चॅलेंज करणं, हे मला असं वाटतं की शिवसेना काय कुठल्याच पक्षाला शोभत नाही. आणि अशा पद्धतीने जर हे मंडळी दादागिरी करणार असतील आणि अशा पद्धतीची भूमिका घेणार असतील तर मी स्वतः नंदुरबारला जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करतो. मला पण बघू देत कोणाच्या मायच्या अंगात आणि कुठल्या पक्षाच्या अंगात हिंमत आहे मराठ्यांचं आंदोलन रोखण्याचं.